ग्रामीण भागातील महिलांमध्ये परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण झाल्या आहेत. गडिंग्लजमधील गरजू महिलांना श्री महालक्ष्मी वुमन सोसायटीच्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय, असं प्रतिपादन निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि माजी मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. गडिंग्लज इथल्या श्री महालक्ष्मी वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. गडिंग्लज इथल्या श्री महालक्ष्मी वुमेन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या वित्त आणि लेखा अधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अरुणा हसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. रवळनाथ समूहाचे संस्थापक एम एल चौगुले यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. शशिकला जोल्ले यांनी स्त्री शक्तीचा आढावा घेताना भारताच्या इतिहासातील अनेक कर्तृत्ववान महिलांचा इतिहास सांगितला. कोणतीही स्त्री उपजत, सहनशील आणि कष्टाळू असते. संघर्षातून यश मिळवण्याचं तिच्याकडे कसब असतं. अशा स्त्रियांना महालक्ष्मी संस्थेच्या माध्यमातून हक्काचं व्यासपीठ मिळेल असा विश्वास जोल्ले यांनी व्यक्त केला. गरजू महिलांना अर्थसहाय्य करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महालक्ष्मी वुमेन्स सोसायटी मोठं योगदान देईल असंही त्या म्हणाल्या. तर आर्थिक पाठबळासह मानसिक आणि वैचारिक जडणघडण होण्यासाठी महालक्ष्मी संस्थेचा विचारमंच निर्माण व्हावा अशी अपेक्षा डॉक्टर सुहासिनी पाटील यांनी व्यक्त केली. तर अरुणा हसबे यांनी रवळनाथ हाऊसिंग फायनान्स ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आदर्श संस्था असल्याचं नमूद केलं. याच संस्थेची महालक्ष्मी वुमन्स सोसायटी ही आणखी एक आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ कल्पना पाटील, अर्चना गुजर, रोहिणी कर्डे, सविता कमनुरे, सुनीता पाटील तर आदर्श मुख्याध्यापिका सुवर्णा पोवार तसंच पीएसआय झाल्याबद्दल मिनल फुटाणे, अनुरेखकपदी निवड झाल्याबद्दल दीपा हत्तरगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सविता चौगुले, मीना रिंगणे, उत्कर्षा पोद्दार, श्रद्धा निळपणकर, कल्पना पाटील, ममता मस्ती, मधुमती पोद्दार, अलका अरबोळे, आसावरी स्वामी, स्वाती सांगावकर, प्रियांका नाईक यांच्यासह श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्सचे संचालक, सभासद, ठेवीदार आणि नागरिक उपस्थित होते.